28 houses in Sangolda constructed on communitate land under the 20-point program are facing demolition notices from the administration. According to the occupants, they have been residing there since 1984 and are now being suddenly asked by the government authorities to vacate their structures or face demolition. Occupants have requested to rehabilitate them first and then demolished. Social worker Shreha Dharpulkar requests the occupant to calm down. मैडम मत बोलो किती घर असं आहे 22 घर आणि स घरांना स्टे मिळाला आणि आमचा स्टे मिळवला ना असे कसे लो आम्ही सुप्रीम कोर्टात गेला हायकोर्टात सगळे वसून आले सगळे वसून आले हे हिंगात राहून हिंका स्टे मे होता आम्ही सगळ्यांना म्हणपायचे कोणी आणि क्रिस्तांव क्रिस्तांवचे घर साईड बायले लोकांना आम्ही बायले तर पाच दोन तीन चार वर्ष बांधलेले घरात ती बोललेली आणि आम्ही इतकी वर्ष राहून किती फायदो आमची भुरगी काजराची झाली आता हिंगा भुरग्या आता किती म्हणून सुप्रीम कोर्ट ऑर्डर करून डायरेक्ट मोडपाक काढलं कन्सिडर करून दुसरं जागो तरी द्या आम्ही सध्या 200-300 रुपये जोडपाचे मणी जमी आम्ही खरीच होयचे ना अरे यार हे पुढे यार माझे आमचे लोक कोण आहेत जीव नका आमचे यार पुढे यार हात फोटो काढून घ्या भायला लोक एक पात विचारता कर मोडपाक म्हणून असा गॅरंटी झाले या लोकांक किदा टॉयलेट पाणी दिले लोकांकडे पैसा घेऊन साडे नऊ ती सगळी जण येतली त्यांना हा पावता मका पोलीस स्टेशनवर वरता ती आता तुम्ही ते पर्यंत शांत राहपाचे मका लागले आणि आपले घरांत राहतले रस्त्यावर येऊपा ना कोण प्लीज सगळे एक्सप्लेनेशन नका हा सगळे किती आहात ते सांगतो हा चल बरे कोणाक त्रास जावपा ना सगळे कॉपरेट करतले आणि आम्ही हांगा कोणाक त्रास करपाक येऊंक ना ओके कित्याक व्हरता तुका पोलीस स्टेशन काय ना हांव जस्ट इन्क्वायरी काय जस्ट इन्क्वायरी ऐका तुम्ही मास्टर माका लागून राहा हा साडे नऊ येईना तुम्ही येऊन हा राहून
मेरे को एक बात मकई संग है।